कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. बोला अधिपती, काय म्हणताय? काय नाही, तुमच्या कानावर घालावं म्हणलं. चला, स्वतःहून तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगावं असं वाटलं म्हणायचं. काय बोलताय आईसाहेब? बसा बसा, गंमत केली हो मी. बसा बसा बसा, बोला काय म्हणताय. त्या निखिलला कामावर ठेवून घेतलं बरं काय परत? असं का बरं? काय झालं? त्यांनी एवढं आपलं नुकसान केलं? नाही नुकसान केलं, पण झाला कसा विषय. तो इंजिनियर आला कंपनीचा, त्यानं जरा बघितली वाटतं मशीन, तो म्हणला 1,00,000 रुपये खर्च येईल, रिपेअर होऊन जाईल म्हणला. म्हणलं ठीक आहे, कशाला उगाच. ठेवून घेतलं त्याला कामावर परत. आई डोक्यात अजूनही विचार आला होता, म्हणलं तेवढे 1,00,000 रुपये तर कशाला सोडायचे, त्याच्या पगारातनं कापून घेऊया म्हणलं. पण करा की तस, पण नको म्हणलं. परत राहू दे, कुठं 1,00,000 रुपयासाठी. म्हणजे बघा, तुम्ही जसं म्हणशील तसं करूया, तुम्ही म्हणत असाल तर सांगतो त्याला. नाही हे बघा अधिपती, हा निर्णय तुम्ही घेतला होता का नाही, मग आता तुम्हीच बघा काय करायचं ते. आता आम्ही परत मध्ये पडलो तर ते बरं नाही दिसणार, काय वाटतं तुम्हाला? नाही पण राहू दे, नको पगारात ना कापायला, राहू दे. आणि काय सांगायचं होतं? नाही हा, तो कागद. ताई ताई, अगं हे बघ की काय बोलले फोनवर. काय झालं? काय झालं? काय काय झालं? पोलीस आहेत फोनवर, चंची कुठं तर रस्त्यात पडल्या म्हणा, तिथेच मी सापडली आणि त्यांनी घरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला. त्यांनी मम्मी म्हणून लिहिलेला फोन नंबर सापडला म्हणून त्यांनी मला फोन केला. बाकी नाही माझ्या पोरीची काय अवस्था केली. दुर्गे दुर्गे शांत, काय काळजी करायची गरज नाही, जिवंत आहे ना होती, हॉस्पिटलला नेलंय, आम्ही करतो तिची अवस्था. नाही पण आईसाहेब, तिला नेमकं काय? हे बघा अधिपती, जे काय झालंय त्यात आपली कुणाची भी चुकी नाही. आपण काय तिला वाऱ्यावर टाकलंय काय? आम्ही बघतोय म्हणलं ना, पण आपल्याकडचं कोणी बी तिकडं जायचं नाही. एवढी चूक तिची पदरात घे का ताई? अगं तुझ्या लेकीवानी आहे ग ते, येऊ दे की तिला घरी, येऊ दे की. तू आधी फोन दे इकडं, दे. हॅलो, हा इकडं बोला. हॅलो, भुवनेश्वरी सूर्यवंशी बोलतोय. बरी आहे ना वती? शुद्धीत आहे का? काळजी घ्या तिची, आणि काही लागलं तर कळवा आम्हाला. काय नाही एवढं चक्कर आलती, एवढा पुळका घ्यायची काही गरज नाही. हे बघ, आम्ही कुणाला उगीचच या घरातून बाहेर काढत नसतोय. आम्ही माणसं तोडत नाही, जोडाया बघतोय. पण एखादा माणूस घर तोडाया निघाला तर तो या घरातून बाहेर गेलेलाच बरा. घर तोडणारी माणसं घरात परत आणायची म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आपण माणुसकी तोडायची नाही, पण इतकं पण मऊ राहायचं नाही की समोरचा आपल्याला कोपऱ्याने खणायला लागल. जा, तिची सगळी व्यवस्था झाली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.